आज आपण बॉईल्स लॉ जाणून घेणार आहोत आणि तेही या गमतीदार प्रयोगातून. त्यासाठी इंजेक्शन्सचे साधारणतः 60 ml मोठे सिरिंजेस घ्या आणि काही फुगे. इथे आपण 4 इंजेक्शन्स आणि 4 फुगे वापरणार आहोत. सुरुवातीला फुग्यामध्ये थोडंसं पाणी भरून घ्या आणि त्याला गाठ मारा. पण इतकंच पाणी भरा जेणेकरून हा फुगा इंजेक्शन्सच्या सिलेंड्रिकल बॉडीमध्ये सहजपणे बसू शकेल. आता आणखीन एक फुगा घेऊन मगाच्या आकाराएवढंच फुगवा आणि त्याची छानशी गोटी बनवा. पण यावेळेस मात्र त्यात पाणी न भरता केवळ हवेने फुगा फुगवा. आता 2 फुगे पाण्यासह भरून ती उजवीकडे ठेवलेत आणि हवेने फुगवलेले 2 फुगे डावीकडे. आता इंजेक्शनचा दट्ट्या बाहेर काढून घ्या आणि या पारदर्शक बॅरेलमध्ये एक फुगा ठेवून द्या. त्यानंतर इंजेक्शनचा दट्ट्या पुन्हा व्यवस्थित बसवा. असंच उरलेल्या 3 इंजेक्शनसोबत सुद्धा करा. पहिल्या सिरिंजमध्ये जो फुगा आहे त्यात हवा आहे आणि सिरिंजमध्ये सुद्धा हवा आहे. आता जर सुईच्या ठिकाणी बोट लावून मागचा दट्ट्या ओढा. जेव्हा दट्ट्या आत ढकलाल तेव्हा फुगा आकुंचन पावतो कारण फुग्यामध्येही हवा आहे. आणि दट्ट्या मागे ओढल्यावर काय होतं? हा फुगा प्रसरण पावतो आणि तो लांबलचक आणि मोठा होतो. आता दुसऱ्या सिरिंजच्यामध्येही हवा भरा आणि फुग्याच्या बोटीमध्ये मात्र पाणी आहे. आता दट्ट्या आत ढकलूनही फुग्यावर काहीच परिणाम होत नाही. थोडंसं जवळून बघा. सिरिंजचा दट्ट्या पुढे ढकलल्यावर फुग्यावर काहीच परिणाम होत नाही आणि मागे केला तरीही काहीच परिणाम होत नाही. फुग्याचा आकार तितकाच राहतो. आता तिसऱ्या सिरिंजमध्ये रंगीत पाणी आहे आणि फुग्यामध्ये फक्त हवा. जेव्हा आपण इंजेक्शनचा दट्ट्या पुढे ढकलू लागतो तेव्हा फुगा आकुंचन पावतो आणि दट्ट्या मागे ओढल्यावर प्रसरण. थोडंसं जवळून बघा. दट्ट्या पुढे ढकलल्यावर फुगा आकुंचन पावतो आणि हाच दट्ट्या जेव्हा आपण मागे ओढतो तेव्हा पुन्हा पहिल्या सिरिंजमधल्या फुग्यानुसारच हा देखील मोठा आणि लांबलचक दिसतो. आता या शेवटच्या इंजेक्शनमध्ये पाणी आहे आणि फुग्यामध्ये सुद्धा पाणी आहे. आणि आता इंजेक्शनचा दट्ट्या पुढे मागे करता येतो का पहा बरं. यावेळेस सिरिंजमध्येही पाणी आहे आणि फुग्यामध्ये सुद्धा. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला दट्ट्या पुढे मागे सरकवता येणार नाही. यावरून हे स्पष्ट होतं की हवेला दाबून आकुंचन पावणं शक्य आहे पण पाण्याबाबतीत मात्र तसं होत नाही. बघा, ही शाळकरी मुलं किती हसत खेळत विज्ञान शिकत आहेत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या बॉईल्सला शिकू शकता.